फ्री ट्रेड्स ॲक्च्युली आता मार्केटमध्ये व्हॉल्यूम कमी झाला आहे, कारण मार्जिन कमी करण्यात आलं. याच्या व्यतिरिक्त अजून काही कारणं असू शकतात, मी वन ऑफ द रिझन सांगतोय, पण त्यामुळे मार्केटवर किती मोठा परिणाम झाला. आणि फ्री ट्रेड्स म्हणजे काय, ऑपरेटर्स हा शब्द तुम्ही ऐकला असेल, पण फ्री ट्रेड्स हे प्रकर्षाने आता जाणवत आहेत, वारंवार होत आहेत, हे कधीतरी होत आहेत असं एक्सचेंजकडून सांगण्यात येत होतं. म्हणजेच काही वर्षातून एकदा अशी ही घटना व्हायची. त्याचं कारण असायचं की एखादा मोठा HNI इन्व्हेस्टर किंवा मोठा अल्गो ट्रेड करणारा एखादा ट्रेडर किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर एखादी चुकीची पोझिशन जर त्याने बनवली तर अशी ही गोष्ट घडायची, ज्याला फ्री ट्रेड म्हटलं जातं. आता हे काय आहे हे थोडंसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या व्हिडिओच्या माध्यमातून खूप डीप इन्साइट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, जे खूप कमी लोकांना माहिती आहेत. 99% ट्रेडर रिटेल ट्रेडर्सना या गोष्टी माहिती नाहीत, त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 37,100 PE बँक निफ्टी 448 वरून डायरेक्ट 1921 पर्यंत पोहोचला. काही मायक्रो सेकंदांनी तो पुन्हा डाऊन झाला आणि 421 याच रेंजमध्ये पुन्हा ट्रेड करू लागला, जे की चार्टवर आपल्याला दिसत नाही. पुन्हा एक ट्रेड पाहायला मिळाला, तो म्हणजे निफ्टीमध्ये 16,450 CE 80 वरून डायरेक्ट 800 वर पोहोचला, तोही काही मायक्रो सेकंदासाठी पुन्हा तो डाऊन झाला. आता तुम्ही म्हणाल याचा काय परिणाम होतो, याचा खूप मोठा परिणाम होतो. तो कसा हे थोडंसं मी तुम्हाला सांगतोय. ॲक्च्युली 80 रुपयावर ट्रेड करणारा हा निफ्टी अचानक 800 वर पोहोचला. सपोज तुम्ही याला इथून शॉर्ट केला असेल, म्हणजेच ही प्राईस खाली जाईल अशी तुमची इच्छा असेल म्हणून CE शॉर्ट केला असेल किंवा PE बाय केला असेल, पुट बाय केला असेल, कारण तुम्हाला वाटतं हा स्टॉक खाली जाईल किंवा हा इंडेक्स खाली जाईल, म्हणून तुम्ही बाईंगची पोझिशन बनवली किंवा शॉर्ट सेलिंगची पोझिशन बनवली आणि इथून वर तुमचा स्टॉप लॉस ठेवला. मग हा स्टॉप लॉस किती रुपयाचा असेल, 20 रुपये, 30 रुपये, 40 रुपये किंवा 50 रुपयाची तुम्ही रिस्क घ्याल, म्हणजेच 100 रुपये, 120, 130 तुम्ही स्टॉप लॉस ठेवाल. पण तो स्टॉप लॉस डायरेक्ट ही प्राईज वाढल्यामुळं, जसं मी तुम्हाला सांगितलं 80 वरून डायरेक्ट तो 800 वर गेला, तो जाताना मधले सगळे स्टॉप लॉस त्याने हिट केले आणि हे सगळे स्टॉप लॉस जेव्हा हिट होतात तेव्हा तेवढंच तुमचं नुकसान झालेलं नाही, कारण एवढा मोठा व्हॉल्यूम आल्यामुळे खूप कमी सेलर त्या एक्झॅक्ट पोझिशनला असणार, म्हणून तुमचा स्टॉप लॉस त्याच लेवलला हिट होईल याची गॅरंटी नाही. पहिले काही स्टॉप लॉस त्या लेवलला, ज्या त्या लेवलला हिट होत जातील, कारण ऑलरेडी त्या लेवलला सेलर, जेन्युइन सेलर, मी हा पुन्हा एकदा शब्द वापरतोय, जेन्युइन सेलर्स अवेलेबल होते म्हणून तिकडे स्टॉप लॉस ट्रिगर झाले, त्याच प्राईजला ते एक्झिट झाले. पण बाकी जे इथून वरचे जे स्टॉप लॉसेस होते तिकडे सेलर नाहीत, त्यामुळे त्या लेवलला तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होणार नाही. डायरेक्ट ती 800 रुपयाला होईल का, तर कारण तिकडे फ्री ट्रेड करण्यात आला होता, त्याने 800 रुपयाला ऑर्डर लावली होती, म्हणून इथे जेव्हा सगळे ट्रेड संपले, ऑर्डर संपल्या, तेव्हा डायरेक्ट तो 800 रुपयाला हिट होईल. तुमचा स्टॉप लॉस तर 120-130 ट्रिगर झाला, पण ॲक्च्युअली तुम्हाला जो लॉस दाखवेल तो 800 रुपयाप्रमाणे दाखवेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात लॉस झाला. जरी तुम्ही स्टॉप लॉस लावला होता 150 रुपयाला, तुमचा लॉस होणार होता 70 रुपयाचा, पण तोच लॉस डायरेक्ट 720 रुपयाचा झाला, कारण तुमची चूक नाही, फ्री ट्रेड करणाऱ्याने तुम्हाला फसवलं, एक ट्रॅप बनवला आणि त्याच्यामध्ये तुम्ही अडकला. आणि हो, जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ट्रेडिंग कधी करायचं, कुठल्या लेवलला पोझिशन बनवायची, कुठल्या लेवलला एक्झिट करायचं, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर रिचमीच्या माध्यमातून आम्ही या सर्व्हिसेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतो आहे. अट एकच आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून एक डिमॅट अकाउंट ओपन करायचं आहे, तुम्हाला या सगळ्या सर्व्हिसेस डेली फ्री पाहायला मिळतील, मग ते ट्रेडिंगसाठी असेल किंवा इन्व्हेस्टिंगसाठी असेल. जर काही मदत हवी असेल तर दिलेल्या नंबरला कॉलही करू शकता. फ्री ट्रेड करणारे ऑपरेटर कशाप्रकारे तुम्हाला फसवण्याचं काम करतात हे थोडीशी तुम्हाला माहिती देण्याचा मी प्रयत्न करतोय. इकडे तुम्ही आहात इन्व्हेस्टर, इकडे इन्व्हेस्टर आपल्या ऑर्डर्स बाईंगच्या सेलिंगच्या लावत असतो, या ऑर्डर्स तुमच्या ब्रोकरपर्यंत पोहोचतात, इथं आहे तुमचा ब्रोकर आणि ब्रोकर या सगळ्या ऑर्डर्स शिफ्ट करतो एक्सचेंजकडे. एक्सचेंज त्याला कन्फर्मेशन देतो ती ऑर्डर बाय झाली, सेल झाली, जी काही ऑर्डर होती ती एक्झिक्यूट होते का, त्या लेवलला सेलर बायर आहेत का याचं कन्फर्मेशन देतो, पुन्हा ती ऑर्डर जाते ब्रोकरकडे, ब्रोकरकडून त्याचं कन्फर्मेशन पुन्हा या रिटेल इन्व्हेस्टरकडे
पाहायला मिळतं. आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या गोष्टी इंटरनेट थ्रू होतात, याचा अर्थ लगेच जसं मी क्लिक केलं तसं ते एक्झिक्यूट होतात, असं बिलकुल नाही. हा ॲक्च्युली डेटा सगळा रिअल टाईम नसतो. वेळेचं मेजरमेंट मायक्रोसेकंदामध्ये पण होऊ शकतं, मिली सेकंदामध्ये होऊ शकतं, यालाच म्हटलं जातं ॲक्च्युअल कॅच. ट्रेड काही सेकंदामध्ये तर 100% होतो, 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंदामध्ये आपला ट्रेड होतो, पण आपल्यापेक्षाही कमी वेळेमध्ये काही लोक हे ट्रेड बनवतात आणि मल्टिपल ऑर्डर प्लेस करतात. आपल्याला 1 सेकंदामध्ये 1, 2, 3 ऑर्डर लावता येईल, पण हे लोक 200 पासून 500 ऑर्डर लावल्या जातात, ज्याला म्हटलं जातं अल्गो ट्रेडिंग. जो आपला ब्रोकर आहे तो ऑर्डर्स प्लेस करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतो. आता याचा अर्थ त्याची स्वतःची सगळी सिस्टम असते असं बिलकुल नाही, सर्व्हर त्याचेच आहेत, पण ते ट्रान्सफर करण्यासाठी त्याला एका इंटरनेट प्रोव्हायडरची गरज असते. जसं टाटा आहे, रिलायन्स आहे, या लोकांची मदत घेऊन हे केबल्स लावतात यांच्या सर्व्हरपासून डायरेक्ट एक्सचेंजच्या सर्व्हरपर्यंत. जसं मी तुम्हाला म्हटलं होतो, इकडे आपण रिटेलर आहोत, इकडे ब्रोकर आहे, इकडे मेन सर्व्हर म्हणजेच एक्सचेंज आहे. ब्रोकरपासून एक्सचेंजपर्यंत या केबल्स पाहायला मिळतात, ज्याला लीज लाईन म्हटलं जातं. हे लीज लाईनचं स्पीड जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल 10,000 MBPS. हो, हे ऑब्व्हियसली आपले 4G टॉवर्सचा वगैरे वापर ब्रोकर नाही करत, हे लीज लाईनचा वापर करतात, ज्याचं स्पीड असतं 10,000 MBPS. आपलं जे 4G नेटवर्क आहे त्याचं स्पीड असतं 1 MBPS मॅक्सिमम. ते पण ॲक्च्युली कधी पडलेलं आम्ही पाहायला मिळत नाही, ते KBPSमध्येच असतं. पण MBPS नावाला तरी ते सांगतात, आम्ही 2 MBPS देतो, 5 MBPS देतो, पण ॲक्च्युली ही लीज लाईन 10,000 MBPSचं स्पीड प्रोव्हाइड करते. हे सर्व्हर्स ॲक्च्युली ब्रोकरच्या लोकेशनला असतात. फॉर एक्झाम्पल, तुमचा ब्रोकर असेल दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये किंवा बेंगलोरमध्ये, वेगवेगळ्या लोकेशनला त्यांचे सर्व्हर असतात. तिथून या लीज लाईन्स पाहायला मिळतात, कुठे एक्सचेंजपर्यंत. एक्सचेंज त्यांना डेटा प्रोव्हाइड करतो, त्यांच्याकडून परत रिटेल इन्व्हेस्टरकडे जातो, रिटेल इन्व्हेस्टरकडून परत ब्रोकरकडे जातो. अशी ही लिंक असते आणि हे सगळं त्या लाईन थ्रू होत असतं विदिन सेकंड्स. पण विदिन सेकंडपेक्षा पण मिली सेकंद आपल्याला पाहायला मिळतं. हे मिळवण्यासाठी त्या पर्टिक्युलर ब्रोकरनी किंवा त्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी त्यांचे सर्व्हर एक्सचेंज जवळ लावलेले असतात. म्हणजेच अजून एक मोठा कॅच आहे, जेवढं तुमचं डिस्टन्स जास्त तेवढी तुमची लीज लाईन वाढत जाईल, ज्यामुळे डेटा ट्रान्सफर होण्यासाठी थोडासा वेळ लागेल, तोही मिली सेकंदमध्येच वेळ लागेल ॲक्च्युली, पण तो दिसताना आपल्याला सेकंदामध्ये दिसतो. ही मी चुटकी वाजवली फक्त 1 सेकंदामध्ये, पण याच्यापेक्षाही मिली सेकंदामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. सिम्पली तुम्ही एक्सचेंजमध्ये तुमचा सर्व्हर ठेवला, ज्याला म्हटलं जातं को लोकेशन सर्व्हर, पण यामध्ये जो डेटा येतो याला टिक बाय टिक ब्रॉडकास्ट म्हटलं जातं. टिक बाय टिक ब्रॉडकास्ट हा सर्वात फास्ट दिला जाणारा ब्रॉडकास्ट आहे. याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात, कुठल्या स्टॉकमध्ये किती ऑर्डर्स लागल्या, कुठे स्टॉप लॉस आहेत, किती ऑर्डर कोणी प्लेस केल्या, कुठल्या सर्व्हर थ्रू प्रेस झाल्या, अशा अनेक गोष्टी तुम्हाला या सर्व्हिसच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पण ही सर्व्हिस घेण्यासाठी तुम्हाला लाखो रुपये एक्सचेंजला पे करावे लागतात. हे सगळे पैसे जेव्हा तुम्ही एक्सचेंजला देता तेव्हा या सर्व्हिसेस एक्सचेंज तुम्हाला देतो. हे आपल्यासारख्या कॉमन रिटेल पर्सनसाठी शक्य नसतं, कारण यासाठी लाखो रुपये चार्ज केले जातात. एक्सचेंजचे वेगवेगळे पॅकेजेस आहेत, हा डेटा हवा असेल तर तुम्हाला एवढे चार्जेस द्यावे लागतील, या डेटासाठी एवढे चार्जेस द्यावे लागतील, आणि त्या डेटासाठी एवढे चार्जेसेस द्यावे लागतात. कारण रिचमीसाठी आम्ही जेव्हा या एक्सचेंजकडून काही सर्व्हिसेस घेत होतो त्यावेळी आम्हाला या सगळ्या गोष्टी समजू लागल्या की जेवढा फास्ट डेटा तुम्हाला लागेल तेवढे जास्त पैसे, तेवढे जास्त सर्व्हिस चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात. आता हे सर्व्हिस चार्जेस फक्त इंडियन एक्सचेंजच घेतं असं नाही, देशामध्ये आपले असेल किंवा इतर कुठल्याही देशामध्ये तुम्ही जा, मॅक्सिमम देशामध्ये हे असंच चालतं. जिकडे स्टॉक मार्केट आहे, एक्सचेंजेस खरा पैसा हा डेटा सेल करून मिळवतात. आजपर्यंतचा तुमचा सर्वात मोठा भ्रम असेल जेव्हा तुम्ही तुमचे चार्जेसची शीट बघता, तुमच्या ब्रोकरने तुम्हाला कुठले कुठले चार्जेस लावलेले आहेत आणि कुठले चार्जेस कट झाले, तेव्हा तुम्हाला दिसत असेल एक्सचेंजचे काही चार्जेस असतात, पण ते चार्जेस घेऊन एक्सचेंज एवढं मोठं झालेलं नाही. एक्सचेंजला खरा पैसा मिळतो तो म्हणजे आपला डेटा सेल करून किंवा वेगवेगळे हे पॅकेजेस सेल करून. सिम्पली आता तुम्ही कन्क्लुजनपर्यंत आला असालच. ज्या लोकांना या सर्व्हिसेस घ्यायच्या आहेत, जे बेअर करू शकतात,
त्यांच्याकडे खूप मोठी नेटवर्थ असायला पाहिजे. ज्या व्यक्तीकडे पैसा आहे, ज्या ट्रेडरकडे असेल किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरकडे असेल, तो या सर्व्हिसेस बाय करतो, स्वतःचे सर्व्हर एक्सचेंजमध्ये लावतो आणि रिअल टाईम डेटा घेतो आणि त्या डेटाचा वापर करून अल्गो ट्रेडिंग तो करू शकतो. सगळे करतातच, त्याचा गैरवापर करतातच असं मी म्हणत नाही. मी फक्त तुम्हाला कॉन्स्पिरसी थेअरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता या सगळे डॉट्स कसे जोडायचे हे तुमचा डिसिजन असेल. आशा करतो हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी वाटला असेल. काही नॉलेजेबल गोष्टी तुम्हाला माझ्याकडून अजून शिकायला मिळाल्या असतील, त्यामुळे मला कमेंट करून कळवा हा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. स्टे ट्यून्ड अँड स्टे पॉझिटिव्ह.